हॅलो, नमस्कार. कसे आहात? सगळे मजेत आहात ना? मी विशाखा तुमचे वित्रिया लाईव्ह चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा पूर्ण होतीच, बल्लाळेश्वर बाप्पाच्यांनी प्रार्थना. आणि आज बुधवार आहे, संध्याकाळचे आता 7 वाजलेत. मी ॲक्च्युली ना आज व्लॉग शूट नाही केला सकाळपासून. 2 दिवस झाले रुटीनच शेअर केला नव्हता, म्हणून मग आज व्लॉग शूट केला आहे. आणि मी आता चालले डॉक्टरांकडे, कारण माझ्या पायाचं पट्टी काढतील आज बहुतेक. होप सो सगळं होईल नीट, कारण काल ना पायाला ठेच लागली, त्याच्यामुळे ना डॉक्टरांनी खेर घ्यायला सांगितलेली, पण शेवटला झालंच. पण त्याच्यामुळे मी खूप घाबरले की ते आता काय बोलतात काय नाही. आणि वीरानं खूप दिवस झाले मला बोलते की पार्लरच्या क्लासला जा, क्लासला जा, मला यायचं आहे तुझ्यासोबत. बघू आता हिच्या पप्पांची पट्टी वगैरे काढली ना की नक्की मी जायला सुरुवात करणार आहे, कारण हो आज जाईन, आज जाईन. हां, आणि वीराला पण जायचं आहे माझ्यासोबत. तर चला आता पटकन जाते, कारण हिचे पप्पा पण आता येतील. त्यांना कॉल केलेला की या जरा घ्यायला वगैरे. हां, आल्यानंतर बोलू ना वीरा. हाय गाईज कर. ओके चला, आल्यानंतर बोलते. माझ्या सासरच्या बिल्डिंगच्या खालीच ना मोरे डॉक्टरांचं खूप मोठं हॉस्पिटल आहे, तर तिथं हाडांवरचे डॉक्टर येतात. तर आता माझी 4th व्हिजिट आहे, बघू आता डॉक्टर काय बोलतात. पट्टी अजून बांधून ठेवायची आहे का काढायची आहे ते मी घरी गेल्यानंतर सांगते तुम्हाला. हॉस्पिटलमधला ना 8:30 वाजता आली घरी, आणि त्यांनी ना आता पुन्हा बांधून ठेवलं आहे, आणि बोलले की अजून 10 दिवस बांधून राहू दे. म्हणजे आतमध्ये ते कापूस वगैरे घालायचे ना असे, ती सरळ राहण्यासाठी, तर ते न लावता फक्त वरनं पट्टी बांधले. आणि बोलले की अजून 10 दिवस काही अजिबात तिथं धक्का वगैरे काय लावून देऊ नका. आणि मला अजून एक सांगायचं आहे की आता मध्ये मी समाजाच्या कार्यक्रमाचे 3 व्हिडिओ टाकले, तर त्यांना खूप छान प्रतिसाद आला. एक तर व्हिडिओ 1 तास 17 मिनिटाची होती, तरी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत बघितली, त्यासाठी ना खूप 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 मनापासून धन्यवाद सगळ्यांचेच. कारण आपली युट्यूब फॅमिलीनी पण बघितले, आणि समाजाच्या सगळे आमचे बांधव त्या सगळ्यांनी बघितले, आणि त्यांनी खूप छान प्रतिसाद दिला. सगळ्यांचे कमेंट वगैरे खूप छान छान आलेत, तर त्या सर्वांना खूप 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 मनापासून धन्यवाद. आणि कसं असतं ना, जे यूट्यूबचे क्रिएटर आहेत किंवा ज्यांना यूट्यूब पॉलिसीबद्दल सगळं माहिती असतं, तर त्यांना हे पण माहिती आहे की म्युझिक जर एखाद्याने टाकलं तर त्याला कॉपीराईट क्लेम बसतो. म्हणजे जर म्युझिक अशी क्लेम येण्यासारखी असेल तर क्लेमसुद्धा बसतो, आणि क्लेम बसलं तर स्ट्राईक येऊ शकतो. त्याच्यामुळे मला ना कॉपीराईट फक्त आलं आहे, देवाच्या कृपेने कॉपीराईट आलं आहे फक्त. आणि माझी अशी इच्छा होती की समाजाने ते कार्यक्रम बघावं, त्याच्यामुळे मी तो कॉपीराईट येऊनसुद्धा ते व्लॉग तिन्ही अपलोड केले. आणि कॉपीराईट जर आलं तर आपल्याला काही त्यातनं फायदा नसतो. म्हणजे बाकीचे व्हिडिओचे जे आपल्याला व्ह्यूजचे कालांतराने पैसे भेटतात, अजून मला एकही रुपया यूट्यूबकडून भेटलेला नाही आहे. हे खरं सांगते मी तुम्हाला, मॉनिटाईज झालं आहे चॅनल आणि कसे डॉलर्समध्ये येतात यूट्यूबकडून पेमेंट, पण तो अजून आलेला नाही आहे. आणि काय काय क्रिएटर तर खूप वर्ष झाली मेहनत करतात, त्यांचे अजून चॅनल मॉनिटाईज नाही झालेत. देवाच्या कृपेने माझा 8 महिन्यात चॅनल मॉनिटाईज झाला, आणि आता फेबमध्येच वर्ष होईल मला यूट्यूब चॅनल स्टार्ट करून. पण खूप छान प्रतिसाद आला, आणि सगळ्यांनी खूप व्ह्यूज दिले मला, त्याच्यामुळे माझा चॅनल मॉनिटाईज झाला, ग्रो झाला. आणि आता सबस्क्रायबर पण आपले नवीन यूट्यूब फॅमिलीमध्ये नवीन सबस्क्रायबर पण आलेत, म्हणजे आपली फॅमिली वाढत चालली आहे. आता ही जेव्हा मी समाजाची व्हिडिओ टाकली तेव्हा समाज बांधवांनी इतर लोकांनी सुद्धा सबस्क्राईब केलं, त्याच्यामुळे एक मोटिवेशन भेटलं मला की ठीक आहे कॉपीराईट आलंय तरी चालेल, पण आपल्या लोकांपर्यंत कार्यक्रम पोहोचला त्याचं एक समाधान आहे मला. तर चला आता मी पटकन जेवण वगैरे करून घेते आणि दाखवते तुम्हाला जेवणामध्ये आज काय बनवणार आहे मी. ते मच्छीनं मॅरिनेट करून ठेवले, पापलेट वगैरे आता तळून घेते पटकन. आणि हा नेहमीप्रमाणे पीठ बनवलं, पण मी ह्यावेळेस ना रवाच फक्त घेतला आहे, रवा, हळद, हिंग आणि मीठ टाकून बनवलं आहे. मसाला घेतला आहे घरचा आपला. एक येळा त्यांना भात ठेवते आणि मच्छी घेते तळायला. वीराना आईंकडे गेले, म्हणजे मी तिला जातानाच तिथं सोडली, त्याच्यामुळे ते आईंकडे आहे आणि आता येईल थोड्या वेळात तिच्या पप्पांसोबत. तिच्या पप्पा पण ना वाडीवर गेलेत, कारण लेबर लोकांना कसं आदल्या दिवशी आणून परत दुसऱ्या दिवशीची सगळी तयारी करायला लागते सकाळपासून, त्यांना कसं काम कंटिन्यू त्यांचे सांगावे लागतात, हे करायचे ते करायचे, त्याच्यामुळे मग ते वाडीवर जातात, तिथनं लेबर वगैरे शोधून आणायला लागतो सकाळी, कारण कधी कोणाचं सांगू शकत नाही आपण. कधी ते दांडी मारतात दुसऱ्या दिवशी, मग त्याच्यामुळे ते सगळी त्यांची धावपळ त्यांची असते आणि ते आदल्या दिवशी असते, की जेणेकरून दुसऱ्या दिवशीचं काम कंटिन्यू राहील त्यासाठी.
चला आता हे करते। कोटिंग प्रॉपर लावलं ना की कुठेच अशी मच्छी कचवट राहत नाही, प्रॉपर होते। मेल कोटिंग जास्त जाड पण लागतं का म्हणे, जास्त पातळ पण लागतं का म्हणे, असं प्रॉपर लावलेलं बरं पडतं। वीरा आली आता। वीरा काय झालं, कोणी दिलं इंजेक्शन? ते खायचं असतं ना। काय ते? चॉकलेट। ओके वीरा, असं काही खायचं नाही बाळा, अशी करते हो, अजिबात ऐकत नाही वीरा। काय असत त्यात? चॉकलेट असत। हे बघ काय घेऊन आले। आणि एकीकडनं मी काम करता करता इस्त्री वगैरे पण करून घेतली यांच्या कपड्यांना, कारण स्कूलला कसं आदल्या दिवशी सगळी तयारी करून ठेवलेली असते ना की बरं पडतं। आणि कसं दुसऱ्या दिवशीचं सकाळी लवकर सगळं आपलं आवरलं जातं। हे केवळ शूज पण पॉलिश वगैरे सगळं मी करून ठेवत असते। वीरा अशी हो ही वीरा कस हा बघ सगळे काय बोलतात तुला, की तू मस्ती करते खूप। सांग, मी मस्ती नाही करत, मी फक्त त्रास देते, बोल। अगं नको ना ते खाऊ वीरा बाळा, पाहिजे म्हणजे पाहिजेच। हा इथनं असं पूर्ण काढायचं असतं ते आणि मग प्यायचं असतं बाळा। ओके हे चांगलं असतं का शरीराला, तुम्हीच सांगा। मुलं हे सगळं आणून आणून खातात, ह्यानी ना व्यवस्थित वीरा वाढ पण होत नाही आणि ना जंत होतात पोटात। हो जरा चालायचंच, कधीतरी मुलं हट्टपणा करतात आणि आजी आजोबांकडे गेले तर जास्त हट्ट करतात। पाहिजे म्हणजे पाहिजे असतो, मी शक्यतो देत नाही ना बाहेरचं काय, पण घेतात ते। प्रॉपर कोटिंग लागले, बघू शकता इथे क्रिस्पी फ्राय झालेत पापलेट, आणि असेच खूप छान लागतात क्रिस्पी ज्या होतात त्या एकदम खायला। आणि ही नालबी मच्छी आहे ना, तर ती पण आता तळून घेते, ते टाकलं ह्याच्यात करून घेते। पाच वाजताच ना हा रस्सा बनवून घेतला, नालबी मच्छीचा डोका होता ना आणि थोडे पीस टाकून केले। एकीकडे थोडा भात आहे एवढा आणि हा भात, तर असं आजचं देत आहे। मच्छी फ्राय केले आणि मी तळून होते। वीरा काय बोलत होतीस? तुझं नाव काहीच नाही। माझं नाव काहीच नाही? काय काय नाही? मला बोलते काय खरं नाही तुझं,
का ग हे बघ तुला जेवायलाच घेतलंय ते येईपर्यंत ना मी विराला आता भरवून घेते कारण बघू शकता 10 वाजत आलेत वाजतीलच आता थोडं लेट झालं कारण मी जर थोडा अभ्यास पण घेतलाच हात धरून मॅडमचा अभ्यास करून घ्यायला लागतोय हल्ली आणि खूप त्रास देते ना बाळा एक्झाम येईल ना आता नाही त्यांनीच आणलं ताट मला बोलले तू भरव हिला विराला भरवता भरवता ना मी पण जेवून घेतलं आणि ह्यांनी पण जेवून घेतलं कारण विहानना आईंकडे जेवून आलेला त्याच्यामुळे आमचंच आवरायचं होतं विरा विहान त्यांच्यासोबत आतमध्ये झोपलेत आणि त्याच्यानंतर ना मी आता हा माझा रुटीन म्हणजे दुसऱ्या दिवशी टिफिनची सगळी तयारी करायची असते ना ती शक्यतो मी 7:30-8 दरम्यान करते नेहमी पण आज हॉस्पिटलला गेलेले त्याच्यामुळे मला आता रात्री करून ठेवायला लागलं म्हणजे भाज्या वगैरे निवडून ठेवणं परत दुसऱ्या दिवशीची पण तयारी असते ना आपल्याला बिरडा वगैरे काय करायचं असेल तर मी सोलून वगैरे ठेवते मग जेणेकरून ना सकाळी घाईने होत आणि बरं पडतं आपल्यांना थोडा वेळ आपल्याला स्वतःसाठी पण भेटतो पण आज 12:15 गेले आणि माझे अजून मी कंटिन्यू कामच चालू आहे तर ह्याच्या पुढे लादी वगैरे सगळंच आहे आणि कसं स्वप्नांच्या दिशेने आपण पाऊल टाकत असतो पण असे अडथळे आले की त्या इच्छा सगळ्या तशाच राहून जातात पार्लरचं करायचं होतं मला तर ते पण आता काय माहिती कधी शक्य आहे होप सो लवकर ह्यातनं बरे होऊ आम्ही आणि तो पण स्वप्न आता पूर्ण करायच्या मागे लागेन मी चला आता पटकन ही मेथी वगैरे तर झाली निवडून आणि कशी खालती ना घाण राहतेच थोडीफार मेथीमध्ये असतेच त्याच्यामुळे प्रॉपर निवडून घेतले आता आणि आमची एक टायमाची भाजी होऊन पराठे सुद्धा होतील एवढी मेथी आहे त्याच्यामुळे हे ठेवते आणि लगेचच आता बिरडा घेते निवडून अशी सगळी कामं असतात प्रत्येक स्त्रियांना खूप घरातली कामं करून सगळं हँडल आउट करायचं असतं मुलांचा अभ्यास परत स्कूलची तयारी सगळं सगळं असतं त्या दिवशीच बिरडा आला मी परत आता बिरडाच हे केलंय म्हणजे वाल भिजत घालून ठेवलेले आमच्याकडे बिरडा खूप होतो आता विचार केला एक एक आपलं रुटीन सगळं चालूच होणार आता ह्यापुढे असं सगळं आहे आता पटकन हा बिरडा निवडून घेते त्याच्या पुढे इथलं क्लिनिंग करते आणि कसं आहे त्यांच्या पण पायाला लागलंय ना त्याच्यामुळे तरी ते मला खूप हेल्प करतात म्हणजे सगळ्या गोष्टीत मुलांना झोपवतात वगैरे आता आणि ते सुद्धा काळजी घेतात सगळ्यांची म्हणून बरं पडतं एवढं रात्र झाले ना की मला आता सुचतही नाही काय बोलू काय नाही ते तर आता करते मी ही माझी सगळी कामं आणि असा माझा संध्याकाळचा रुटीन होता आज तर बराच वेळ माझा हॉस्पिटल आणि घरातलं ह्याच्या त्याच्यातच गेला थोडासाही असा निवांत वेळ भेटला नाही सकाळपासूनच गडबड होती पण सकाळपासून शूट नाही केलं तसं व्हिडिओ करते मी आता इथेच येईल व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय बाय